नमस्कार, मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण तांदूळ आणि मिक्स डाळीपासून पौष्टिक असा ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ढोकळा किती मऊ आणि जाळीदार झालेला आहे। तर माझ्या पद्धतीने ही ढोकळ्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुमचासुद्धा ढोकळा पहिल्याच प्रयत्नामध्ये असाच परफेक्ट बनेल। तर व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। तर घरातील कुठल्याही एका वाटीचं, ग्लासाचं किंवा मेजरिंग कपचं प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता। तर इथे मी तुकडा तांदूळ वापरलेले आहे। तर कुठलेही जुने तांदूळ तुम्ही यासाठी वापरू शकता, राशनचे तांदूळसुद्धा वापरता येईल। फक्त तांदूळ नवीन वापरायचा नाही आहे, ज्याचा मोकळा भात होत असेल असा जुना तांदूळ वापरायचा आहे। तर दोन वाट्या तांदळासाठी आपल्याला एक वाटी डाळींचं प्रमाण घ्यायचं आहे। आपण मिक्स डाळीचा ढोकळा बनवतो आहे, त्यामुळे अर्ध वाटी चणा डाळ घेतलेली आहे, पाव वाटी उडद डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटीच इथे मी मूग डाळ घेतलेली आहे। तर तीनही डाळी मिळून एक वाटी झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर दोन वाट्या तांदळासाठी एक वाटी डाळींचं प्रमाण घ्यायचं आहे। यातील कुठलीही डाळ तुम्ही कमी जास्त करू शकता, फक्त तीनही डाळी मिळून एक वाटीचं प्रमाण झालं पाहिजे इतकं इथे लक्षात ठेवायचं। आता ह्या डाळीसुद्धा आपल्याला यामध्येच टाकायची आहे। याला 2 ते 3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकून 5 ते 6 तासासाठी याला भिजत ठेवायचं आहे। बघा, याला 5 ते 6 तास झालेले आहे। डाळ आणि तांदूळ जे आहे ते अगदी छान भिजल्या गेलेले आहे। आता यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे मावतील तेवढे डाळ आणि तांदूळ मी इथे टाकून घेतलेले आहे। आता याला वाटण्यासाठी आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे। तर इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे, ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले होते त्याच वाटीने एक वाटी दही घेतलेला आहे। दही इथे आंबटच वापरायचं आहे, आंबट दह्यामुळे ढोकळ्याला टेस्ट खूप छान येते। बघा, हे डाळ तांदूळ मी वाटून घेतलेले आहे। हे वाटत असताना आपल्याला अगदी बारीक वाटायचं आहे, कुठेही यामध्ये रवाळ वगैरे हे बॅटर ठेवायचं नाही आहे। आता हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि उरलेले डाळ आणि तांदूळ उरलेल्या दह्यासोबत अशाच पद्धतीने मी वाटून घेतलेले आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध वाटी पाणी घेऊन मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारचं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हे बॅटर पाहिजे आहे। थोडंसं पातळ स्वरूपाचंच बॅटर आहे, खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही। आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 10 ते 12 तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। आता 10 ते 12 तासानंतर सगळ्यात पहिलं काम आपल्याला, ज्यामध्ये आपण ढोकळा स्टीम करणार आहोत त्या ताटाला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही इथे एखादं केक टिनसुद्धा वापरू शकता किंवा कुकरचा डबासुद्धा वापरू शकता। मी इथे हे 10 इंचाचं ताट वापरलेलं आहे। तर ताटाला तेल लावून झालेलं आहे, आता स्टीमर तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी ही मोठी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। अशा पद्धतीचं एक स्टँड ठेवायचं आहे आणि जे ताट आपण तयार केलं होतं तेसुद्धा यामध्येच ठेवायचं आहे। हे ताट थोडंसं मोठं आहे, जर आपण ताटामध्ये पहिले बॅटर टाकून नंतर जर या कढईमध्ये ठेवू तर ते व्यवस्थित ठेवता येणार नाही, त्यामुळे पहिलेच मी इथे हे ताट कढईमध्ये ठेवून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला पाणी जे आहे हे उकळवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता लगेचच आपण बॅटरकडे वळूया, बॅटर आपण चेक करून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता हे बॅटर जे आहे अगदी जाळीदार आपलं तयार झालेलं आहे, छान याला जाळी पडलेली आहे आणि आंबटसुद्धा भरपूर आलेला आहे। खूप जास्त हे फुललेलं नाही आहे पण काही प्रॉब्लेम नाही, यामध्ये आपल्याला सोडा वापरायचा आहे, त्यामुळे ढोकळा जो आहे तो अगदी परफेक्टच बनणार आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघा अगदी परफेक्ट आहे, यामध्ये आपल्याला पाणी वगैरे वापरायची गरज नाही आहे। तुमचं बॅटर जर खूप जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता, खूप जास्त पण घट्ट बॅटर ठेवायचं नाही, नाहीतर ढोकळा जो आहे तो स्पॉन्जी होणार नाही। आता यामध्ये 3 ते 4 मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अगदी 1/4 चमच्यापेक्षाही कमी हळद टाकायची आहे, हळद खूप जास्त वापरायची नाहीतर ढोकळा लाल होण्याची शक्यता असते। 1 चमचा साखर टाकलेली आहे, आपण यामध्ये दही वापरलेलं आहे त्यामुळे टेस्ट बॅलन्स होण्यासाठी थोडेसे साखर वापरायची आहे। 2 टेबलस्पून यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, तेल टाकल्यामुळे ढोकळा जो आहे तो छान मऊ होतो, म्हणजे घशामध्ये वगैरे तो अजिबात अडकत नाही, ड्राय होत नाही। आता हे सगळं बॅटरमध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, हे छान मिक्स झालेलं आहे। आता सगळ्या शेवटी यामध्ये 1/2 चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे। तर या जागी तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता, 1 चमचा तुम्हाला इनो इथे वापरावा लागेल। या सोड्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे सोडा बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतो आणि याला एकाच डायरेक्शननी आपल्याला 1 मिनिट छान फेटून घ्यायचं आहे।
तर सोळा टाकल्याबरोबर बॅटर तुम्ही बघू शकता छान फुललेला आहे, जाळीदार तयार झालेला आहे। आता लगेचच आपल्याला हे बॅटर तेल लावलेल्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर ही प्रोसेस आपल्याला लगेच करायची आहे। सोळा टाकल्यानंतर बॅटर खूप वेळ बाहेर ठेवायचं नाहीतर ढोकळा जो आहे तो छान फुलला जाणार नाही। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटं हाय फ्लेमवरती हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। तर बघा इथे 15 मिनिटं झालेली आहे, आपण ढोकळा चेक करून घेऊया। तर अशा प्रकारे ढोकळ्यामध्ये चाकू टाकून बघायचा, चाकू जर क्लिअर निघाला तर समजायचं आपला ढोकळा व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे। चाकूला जर ढोकळा लागल्या गेला तर समजायचं ढोकळा शिजायचा आहे। पुन्हा 5 मिनिटं तुम्ही त्याला शिजू देऊ शकता, तर 15 ते 20 मिनिटाचा वेळ ढोकळा शिजण्यासाठी लागू शकतो। आता ढोकळा आपण काढून घेऊया, हा भरपूर गरम आहे त्यामुळे थंड करून घ्यायचा आहे। बघा ढोकळा छान थंड झालेला आहे, आता आपण तो कट करून घेऊया। तर कट करताना समजत असेल की ढोकळा किती सॉफ्ट झालेला आहे। ढोकळ्याचा रंग तुम्ही इथे बघू शकता छान पिवळा आलेला आहे, कुठेही लाल वगैरे झालेला नाही आहे। तर कधीही ढोकळा बनवत असताना त्यामध्ये हळदीचा वापर खूप जास्त करायचा नाही आहे, आणि सोडा आणि इनो जे काही तुम्ही वापरत असाल ते बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करायचं। सोडा आणि इनो जर बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झाला नाही तर कधीकधी ढोकळा लाल होतो, त्यामुळे ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे। आणि ढोकळ्याचं बॅटर खूप जास्त घट्ट ठेवायचं नाहीतर तो स्पॉन्जी होणार नाही। बघा ढोकळा इथे कट करून झालेला आहे, आता यासाठी आपण तडका बनवून घेऊया। तर 2 टेबलस्पून तेल मी गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी फुटायला लागली की 4 ते 5 मिरच्या मी हिरव्या मिरच्या कट करून इथे टाकलेल्या आहे। त्यासोबतच 10-12 कढीपत्त्याची पानंसुद्धा इथेच टाकून घेतलेली आहे। आता मिरच्या आपल्याला छान फ्राय करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर थोडंसा यामध्ये हिंग टाकून घेतलेला आहे। तडका आपला तयार झालेला आहे, आता हा तडका ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे। आता हा ढोकळा खाताना अजिबात ड्राय वगैरे वाटत नाही, त्यामुळे यामध्ये मी शुगर सिरप टाकलेलं नाही आहे, पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शुगर सिरप इथे टाकू शकता। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। ढोकळा आपला तयार झालेला आहे, आता यातलं एक पीस मी इथे तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते आहे। तर ढोकळा तुम्ही इथे बघू शकता अगदी कापसासारखा मऊ आणि लुसलुशीत तयार झालेला आहे। याचा रंगसुद्धा छान पिवळा आलेला आहे, कुठेही लाल झालेला नाही आहे। याला जाळी बघा किती छान पडलेली आहे, अगदी याला कितीही दाब दिला तरीसुद्धा तो त्याच्याच शेपमध्ये येतो आहे। यावरूनच समजते की किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा ढोकळा आपला तयार झालेला आहे। हा ढोकळा ड्राय वगैरे अजिबात वाटत नाही। तर माझ्या पद्धतीने ही ढोकळ्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तर तुमचासुद्धा ढोकळा अशाच पद्धतीचा छान परफेक्ट बनेल। तर कशी वाटली तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। याविषयी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही मला विचारू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर, तोपर्यंत बाय बाय।